सातारात विजयादशमीचा सण आणि वर्षानुवर्षे शाही पद्धतीने सुरू असलेला शाही सीमोल्लंघन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचा जलमंदिर पॅलेसमध्ये भवानी तलवारीचे विधिवत पूजन करून यावर्षीचा शाही सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पाडला. यावेळी देवीची आरती करण्यात आली. आरतीनंतर श्री भवानी माता मंदिरातून या भवानी तलवारीची पारंपरिक वाद्य वाजवत पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. सातारा शहरातील राजपथावरून ही मिरवणूक काढली जाते, परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मिरवणूक न काढता केवळ भवानी तलवारीचे पूजन करून हा सोहळा पार पडला. अनेक वर्षापासून सीमोल्लंघनाचा सोहळा पाहण्यासाठी आणि या तलवारीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित असतात. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.